प्रकाश आंबेडकरांनी गंभीर आरोप केला आहे की संभाजी भिडेंना क्लीन चिट मिळण्यामागे जयंत पाटलांचा हात आहे. अत्यंत हास्यास्पद आरोप आहे. माझा संभाजी भिडेंशी कोणताही संबंध नाही. गेले काही वर्ष त्यांचा संपर्कही झालेला नाही आणि त्यांना कोणत्या याच्यात क्लीन चिट मिळाली हेही मला माहीत नाही. आणि त्यांच्याविषयी ते कधी माझ्याकडे येऊन त्यांनी कशाची मदती मागितली नाही. त्यामुळं प्रकाश आंबेडकरांनी असे खोटे नाटे आरोप करणं योग्य नाही. जर काही पुरावा असेल तर तो त्यांनी पुरावा द्यावा. कोणत्याही परिस्थितीत मला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर कोण आहे याची चर्चा मी कधी केलेली नाही आणि कुठल्या केसमध्ये क्लीन चिट मिळाली हेही मला माहीत नाही. आणि ज्या बाबतीत त्यांना क्लीन चिट दिली असा त्यांचा संशय असेल तर त्यांनी जे विधान केलेलं आहे त्याची तुम्ही त्यांच्याकडे पुरावे मागा. काही संबंध नाही काही नाही आणि उठसूट कशी आरोप करायचे. त्यांनी असंही म्हटलंय की त्यांच्या पाया पडताना वगैरे जयंत पाटलांचे फोटो वगैरे आहेत आणि त्यामुळे त्यांचे संबंध आहेत असंही. फोटो दाखवा म्हणा त्यांना. फोटो दाखवा. फोटो दाखवा ना मग मला कधी किती साली कुठल्या साली कळेल आम्हाला. उगाच काही बोलायचं आणि काही म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या कडून अशी अपेक्षा नाही आहे अशा खोट्या पद्धतीचे आरोप त्यांनी करणं. ज्या प्रकारे पाहतोय जी क्लीन चिट मिळालेली आहे ती कशी बघताय? कारण राष्ट्रवादीने सुद्धा आरोप केलेले होते की संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे त्याला जबाबदार आहेत म्हणून. आणि आता क्लीन चिट मिळते मग ती चौकशी काय झाली, काय इन्व्हेस्टिगेशन झालं, काय कोणत्या पद्धतीने झालं हे तपासलं पाहिजे. आणि क्लीन चिट देणाऱ्या ज्या एजन्सीज आहेत त्यांना त्याचं एक्सप्लेनेशन विचारलं पाहिजे की कशी काय क्लीन चिट झाली. पण त्याच्या बाबतीत हेत्वारोप करणं चुकीचं आहे. काय वाटतं तुम्हाला आता या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या प्रकारे क्लीन चिट मिळालेली आहे त्याकडे बघून कसं वाटतंय तुम्हाला आणि खरंच याला जबाबदार मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे आहे असं वाटतंय का? नाही आता असं आहे की इन्व्हेस्टिगेशन एजन्सी इन्व्हेस्टिगेशन करतायत, जे त्यांची म्हणणं आहे ते मांडतायत. अशावेळी मंत्री असणाऱ्या एखाद्या व्यक्तीने याच्यावर कॉमेंट्स करू नयेत आणि ते कॉमेंट्स इन्व्हेस्टिगेशनच्या वर प्रभाव निर्माण करू शकतात. त्यामुळं ते आता सगळं प्रोसिडिंग न्यायालयीन आहे, त्याची चौकशी चालू आहे. त्यावेळी मिनिस्टर असणाऱ्या व्यक्तीने असे आरोप करणं किंवा असे कॉमेंट्स करणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही आणि आम्ही असल्या गोष्टी कधी करत नाही. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.